या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी सुद्धा आंदोलनानं उत्तर उद्या देणार आहे. ज्या ठिकाणी ही मंडळी आंदोलन करतील आम्ही तिथे आंदोलन करणार आहोत. दुटप्पी भूमिका आणि नौटंकी असलेलं हे सगळं आंदोलन कशासाठी? माननीय पवारसाहेब स्टेजवरती या पुरस्कार सोहळ्याला जाणार आणि या पुरस्काराला विरोध म्हणून त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावरती आंदोलन करणार. पुणेकर ज्याचं स्वागत करतात त्यासाठी तुम्ही विरोध कशाला करताय? आणि म्हणून जनता शून्य, पुणेकर शून्य, एक बाजूला तुमचे नेते काय करतात आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही काय करतात? उद्या दिनांक 1 ऑगस्टला पुण्यामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनेक वेगवेगळ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्याच्या प्रधानमंत्र्यांच्या पुण्याच्या दौऱ्याच्या निमित्तानं विरोधकांनी आंदोलन करायचं ठरवलं. काँग्रेस आहे, पवारसाहेबांची राष्ट्रवादी आहे आणि कोणी शिवसेना आहे, हे जे काही आहेत त्यांनी उद्या माननीय प्रधानमंत्र्यांना विरोध करण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय केला. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो आहे की या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीसुद्धा आंदोलनानं उत्तर उद्या देणार आहे. ज्या ठिकाणी ही मंडळी आंदोलन करतील आम्ही तिथे आंदोलन करणार आहोत. आमचं म्हणणं असं आहे, खरं तर पुण्याला विकासाच्या वेगवेगळ्या प्रकल्पांची भेट देण्यासाठी प्रधानमंत्री पुण्यात येत आहे. पुणेकर जनता हे सगळेजण अत्यंत आनंदी आहेत, प्रधानमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी उत्सुकही आहेत. त्याचं कारण म्हणजे पुण्याची दुसऱ्या टप्प्यातल्या मेट्रोचं उद्घाटन, 4,000 गरिबांना मिळणारी घरं, असे अनेक प्रकल्प असताना यांचा विरोध हा नेमका कशासाठी हे कळत नाही. खरं तर पुणेकरांना एक चांगल्या विकासाच्या कामाची गती आणि एक चांगली भेट या निमित्तानं प्रधानमंत्री देत आहेत. मला काही पक्षाच्या लोकांना एवढंच सांगायचं आहे की दुटप्पी भूमिका आणि नौटंकी असलेलं हे सगळं आंदोलन कशासाठी? एका बाजूला त्याच पक्षाचे प्रमुख माननीय पवारसाहेब स्टेजवरती या पुरस्कार सोहळ्याला जाणार आणि या पुरस्काराला विरोध म्हणून त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावरती आंदोलन करणार. दुसरा पक्ष, ज्या पक्षाने याला काँग्रेसने विरोध केला आहे पुरस्काराला, काँग्रेसने विरोध करताना याचंही भान नाही ठेवलं की ज्या घराला, ज्या कुटुंबाला काँग्रेस विचारांची परंपरा आहे त्यांनी मोदीजींना या ठिकाणी पुरस्कार देण्यासाठी बोलवलं आहे. आणि म्हणजे जी काँग्रेसची मंडळी त्यांनाही कळलं की लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार, जो सन्मानाचा पुरस्कार आहे, तो या देशाच्या पंतप्रधानांना देण्यात यावा, ज्यांनी खरं तर देशाचं नाव हे जगभरामध्ये मोठं केलं. आणि अशा व्यक्तीला पुरस्कार देताना काँग्रेसचंच कुटुंब, जे काही जयंतराव टिळकांपासूनची परंपरा अगदी रोहित टिळकांपर्यंत, आणि ते कुटुंब इथं पुरस्कार त्यांना देते आणि तेच काँग्रेस पक्ष रस्त्यावरती आंदोलन करते. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की कुठंतरी हे दुटप्पी आणि नौटंकी असलेले आंदोलन आहे. पोलिसांनाही आमचं सांगणं आहे की इतका चांगला कार्यक्रम आहे, विरोधासाठी विरोध आणि मोदी द्वेषानं पछाडलेले आणि आजारी असलेली ही सगळी माणसं आहेत, यांना फक्त मोदी द्वेष आहे, यांना बाकी काही घेणं नाही. पुणेकर जनता खुश आहे, पुणेकर स्वागत करतायत प्रधानमंत्र्यांची. आणि दुसऱ्या बाजूला मात्र ह्या पुरस्काराच्या विषयात मोदीजींना विरोध केला जातो, त्यांना या ठिकाणी त्यांच्या विरोधात निदर्शन आंदोलन करण्याचा पक्ष हे विरोधक निर्णय घेतात. त्यामुळे भारतीय जनता पार्टी म्हणून सुद्धा आम्ही सगळेजण, सगळे कार्यकर्ते जिथं आंदोलन करतील तिथे आम्ही जाऊ. आम्ही सुद्धा आता आक्रमक भूमिका घेणार आहे. शेवटी विचारांची लढाई विचारांनी लढा, जे काय तुमचं म्हणणं आहे ते लोकशाही मार्ग, पण आज एका चांगला प्रकल्प आहे, चांगला विषय आहे, खरं तर जे लोकांना हवं आहे. पुणेकर ज्याचं स्वागत करतात त्यासाठी तुम्ही विरोध कशाला करताय? आणि म्हणून जनता शून्य, पुणेकर शून्य, एक बाजूला तुमचे नेते काय करतात आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही काय करतात, हे समजण्या इतके निश्चित पुणेकरांना हे सगळं समजतं आहे. त्यामुळे अधिक न बोलता मला असं वाटतं की हे जे काय आंदोलन करणार आहेत भारतीय जनता पार्टी, तसेच तसे त्याला उत्तर नक्की देणार. पोलीस यंत्रणेवरती मोठा ताण आहे, काही दिवसांपूर्वी अतिरेकी पकडलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधानांचा हा दौरा होतोय, त्यात विरोधी पक्षाचं आंदोलन आणि तुम्ही सुद्धा त्यांच्या समोर जर गेलात तर द्वेष निर्माण होईल म्हणून आमचं असंच म्हणणं आहे की पोलिसांनी सुद्धा ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आता जर पुण्याच्या ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती खरं तर अशी आंदोलनं, अशी निदर्शनं, ठीक आहे ना, एखादा महत्त्वाचा, आता 4 दिवसापूर्वी सगळ्या पक्षांनी निदर्शनं केली, आंदोलनं केली, खरं तर तो विषय पण तसा होता, ती लोकशाही मार्गाने त्याचं स्वागत केलं पाहिजे, अशी आंदोलनं झाली पण पाहिजे. शेवटी लोकशाही जिवंत राहायची, सगळ्या विचारांना इथं वाव मिळालं पाहिजे, प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याला वापर,
मुद्दाम विरोधासाठी विरोध करणं, राजकीय स्टंट करणं, एक बाजूला यांचे नेते स्टेजवरती येणं, दुसऱ्या बाजूला हे आंदोलन करणं, हे मला असं वाटतं पोलिसांनी सुद्धा ओळखलं पाहिजे. पोलिसांनी हे आंदोलन होऊ न देणं ही पहिली त्यांची भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. आम्ही याच्यावरती मग विचार सत्ताधारी तुम्ही आहात, तुमची जास्त जबाबदारी आहे, उद्याच्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली, जबाबदारी कोण असणार नाही. म्हणून आम्ही तर सगळ्यांचं स्वागत केलं, आम्ही तर कार्यक्रमाला सगळ्यांना बोलवलं, पुणेकरांना आम्ही सगळ्यांना आवाहन केलं की कार्यक्रमात या सभा, कारण हा शेवटी कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाहीच आहे. पुणे शहराला 12 किलोमीटरची मेट्रोच्या लाईनीचं दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन होतं, 4,000 कुटुंबांना घरं मिळत आहेत, हा आनंदाचा क्षण आहे. मला असं वाटतं याच्यात मिठाचा खडा टाकण्याचं कारण नाही, विरोधासाठी विरोध करू नये. आणि म्हणून स्वतःहून पहिलं या मला असं वाटतं या विरोधकांनी हा विचार केला पाहिजे की आपण शहरातलं एकूण वातावरण, एकूण पार्श्वभूमी पाहता हे करणं कितपत योग्य आहे. आणि म्हणून पोलिसांनी, आमचं पोलिसांना आव्हान आहे की हे कुठल्या प्रकारचं असं आंदोलन किंवा असा विषय होऊ न देता ही शांततेने हा सगळा कार्यक्रम हवा अशी आमची अपेक्षा आहे.